बातमी लातूर मधून आहे। लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी असली तरी नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जिल्हा प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत। प्रशासनाने सर्वत्र लसीकरण प्रमाणपत्र सादरीकरण हे सक्तीचे केलेले आहे। प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, विविध आस्थापनं, मॉल्स या ठिकाणी खरेदी करता येणार नाही। तसंच रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा प्रवेश दिला जाणार नाही। 5 डिसेंबर नंतर या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचं उपजिल्हा अधिकारी शोभा जाधव यांनी सांगितलंय। लसीकरण करून घेणं ही शासनाची ज्याप्रमाणे जबाबदारी आहे त्याचप्रमाणे सर्व जनतेचीही जबाबदारी आहे की त्यांनी लसीकरण करून घ्यावं। मी अधिकाधिक लसीकरण करून घेण्यासाठी सर्व निलंगा तालुक्यातील जनतेला आवाहन करते आणि त्याचप्रमाणे जर कोणी लसीकरण करणार नाही, कोविड अनुरूप व्यवहार करणार नाहीत, तर शासनाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे दंडात्मक कारवाया पण आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू। पण दंडात्मक कारवाया करण्यापेक्षा पण लसीकरण जास्त कसं होईल या दृष्टीने आम्ही अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत।